आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वयंसेवकांनी भाजीपाला विक्रेत्यांवर दमदाटी करू नये, आमचे ही जनसेवेचंच कार्य. अर्षद बागवान. संचारबंदीच्या काळामध्ये कुरुंदवाड येथील सर्वच भाजीपाला विक्रेत्यांना इतर गावातही ग्रामस्थांच्या सोयीच्या दृष्टीने भाजीपाला विक्रीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी भाजीपाला विक्रेता संघाचे अध्यक्ष अर्षद बागवान यांनी केली आहे. यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष बागवान म्हणाले, कुरुंदवाड शहर व परिसरात भाजीपाला पिकवणारा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. शेतकरी वर्गाला या विक्रीच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्रेत्यांना या संचारबंदीच्या काळात एकमेकाला आधार मिळत आहे, नागरिकांचीही सोय होत आहे. कुरुंदवाडमधील व्यापाऱ्यांनी सात खेड्यातने आणि आजूबाजूच्या परिसरातने आम्हाला फिरायला देत नाहीत आणि तिकडचे व्यापारी असताना आम्ही विरोध करत नसताना कुरुंदवाडच्या व्यापाऱ्यांनी डावलले जात आहे आणि आमच्या कुरुंदवाडात एकही रुग्ण नसताना कुरुंदवाडाला देजाभाऊ ते वागणूक मिळत आहे. भाजीपाला अत्यावश्यक सेवेत असताना आम्हाला विरोध करत आहे. मी कुरुंदवाडचा एक छोटासा व्यापारी आहे आणि आमचे बांधव आहेत व्यापारी करणारे, माझे करतो कोण भाजीपाला विक्रेते करतो. तर आमच्या सर्वांची विनंती अशी आहे की कुरुंदवाड शहरामध्ये आमच्या जी माळूंची अत्यावश्यक सेवांमध्ये जी बसली जाते फळफळावर आणि माळूवर काय त्यासाठी जी माळू विक्रीसाठी आम्ही नगरपालिकेमध्ये वेळ देते, त्यावेळी आम्ही हे करू विक्री करू. पण परगावचे लोक विक्री करतात, त्यांना कुठले प्रतिबंध नाही आहे. आणि कुरुंदवाड शहरामध्ये आपल्या काय एकही असा संशयित रुग्ण नसताना किंवा दुसरे कुठले गोष्टी थांबते तर काय गोष्टी नसताना आमच्या लोकांच्या म्हणजे आम्हाला विक्री करू देत नाही. तर आम्हाला सरकार आमची आमची विनंती व्यापाऱ्यांच्याकडून की आम्हाला बाहेर जाऊन आम्हाला विक्री करता ते परवानगी द्यावी, हे सर्व व्यापाऱ्यांना आमची एक विनंती करतो आम्ही. यावेळी राजू बागवान, सादिक बागवान, दामू बागवान, शफिक कलावंत, बबलू बागवान, इकबाल बागवान, शब्बीर बागवान, आसिफ बागवान, मोहम्मद बागवान, तोहित बागवान आदी उपस्थित होते. महानकरी न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण.